नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा मला, बाहेर काढा इथून। अरे सध्या तू तर वाचव मला, इथून बाहेर काढ। असं म्हणत आमचा दादा दुपारी झोपेतूनच उठला। आता या सगळ्याची आम्हाला सवय झाली होती। हा प्रकार गेले 1 महिना चालू होतं आणि त्यामागचं कारणसुद्धा तसं होतं। ते पडकं घर, गावच्या अगदी बाहेर असणारं 2 मजली मातीचं घर, आजूबाजूला गर्द झाडी, घराच्या समोर मोठं पटांगण आणि घराच्या मागे असणारी ती पडकी विहीर जी आता पूर्णपणे मोडकळीस आली आहे। घराच्या खिडक्या, दारे, छप्पर यांना वाळवी लागून घराचा बराचसा भाग मोडून पडला होता। पहिली खोली सोडली तर मागच्या 2-3 खोल्या अजूनसुद्धा बंद अवस्थेत होत्या। दिवसा शांत वाटणारं ते घर मात्र रात्री एका भयान वाड्यासारखं दिसायचं। असंच उन्हाळ्याचे दिवस होते। दुपारचं ऊन अक्षरच्या शरीराचं पाणी पाणी करून सोडायचं। अशात दिवसा क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही ती जागा शोधून काढली होती। आजूबाजूला गर्द झाडी असल्या कारणाने तिथे फारसं ऊन लागत नसायचं। एके दिवशी मी, दादा आणि गावातील दादाचे 7-8 मित्र मिळून दुपारी त्या पडक्या घरापाशी खेळायला गेलो होतो। खेळता खेळता दादाने एक षटकार लगावत बॉल उंचावर मारला। तो बॉल सरळ घराच्या छतावरून त्या घरात गेला। आम्ही सगळे आ वसून त्या बॉलकडे बघत होतो। आता प्रश्न पडला, तो बॉल आणण्यासाठी कोण बरात जाईल। दादा तसा धाडसी होता, तो लगेच तयार झाला। मोबाईलचा टॉर्च लावत तो कसा बसा पहिल्या खोलीत गेला। जवळपास 15-20 मिनिटं झाली, बराच वेळ दादा बाहेर आला नव्हता। हे पाहून मी सगळ्यांना घेऊन त्या घरामध्ये प्रवेश केला। टॉर्चच्या सहाय्याने आम्ही वाट काढत कसंबसं त्या खोलीत शिरलो। जसा मी दरवाजा उघडून आत गेलो, समोर दृश्य पाहून माझी तो दातखिळीच बसली। दादा 2-3 फूट हवेत तरंगत होता आणि त्याच्याजवळ एक लाकडी पेटी होती। त्या लाकडी पेटीजवळ कोणतरी उभं होतं। मी टॉर्च त्या दिशेने फिरवला। जसा मी टॉर्च त्या दिशेने फिरवला, तसा पेटीचा दरवाजा खाडकन खाली आपटला आणि त्याचबरोबर दादासुद्धा खाली जमिनीवर पडला। कसं बसं आम्ही दादाला घेऊन त्या घरातून बाहेर पडलो। दादा तर अजून बेशुद्ध अवस्थेत होता। त्याला घेऊन आम्ही घरी आलो। डॉक्टरांना पटकन घरी बोलवण्यात आलं। जवळपास 2-3 तास दादा बेशुद्ध होता। हा सगळा प्रकार कळताच आजोबा ओरडतच म्हणाले, तुम्हाला कुणी सांगितलं होतं त्या दवाखान्यापाशी जायला। दवाखाना? हो हो, दवाखाना। अरे शापित आहे तो दवाखाना, शापित, असं बोलून आजोबा सांगू लागले। जवळपास 30-40 वर्षांपूर्वी आपलं गाव खूप लहान होतं। गावामध्ये दवाखाने, दुकाने काही काही नव्हतं। छोट्या मोठ्या कामांसाठी लोकांना शहराच्या ठिकाणी जावं लागत असे। बऱ्याच दिवसांनी गावात एक वैद्यबोवा आले। त्यांचा हातगुण खूप चांगला होता। छोट्या मोठ्या आजारांसाठी गावातील लोक त्यांच्याकडेच जाऊ लागले। त्यांचं घर हे गावच्या बाहेर होतं। आजूबाजूला मस्त हिरवी झाडी आणि घराच्या दारात मस्त असं पटांगण होतं। असंच एक दिवस गावातील काही मुलं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रानमेवा गोळा करण्यासाठी जंगलात गेले। जंगलात गेले असता एका छोट्या मुलाला विषारी सापाचा दंश झाला। त्याला घरापर्यंत आणण्यापर्यंत त्याची अवस्था खूप बिकट झाली होती। त्याचं अंग अक्षरशः निळं पडत चाललं होतं, तर तोंडातून फेस येत होता। काही लोकांनी त्याच्या घरच्यांना त्याला शहराकडे घेऊन जायचं सुचवलं, पण वेळ फार कमी होती। ते बघून गावकऱ्यांनी त्याला वैद्यभवनकडे घेऊन गेले। जवळपास 2-3 तास त्याच्यावर उपचार चालू होता। बऱ्याच प्रयत्नानंतर वैद्यभवनात यश आले होते। तो मुलगा हळूहळू शुद्धीवर येत होता। त्याला शुद्धीवर येत असे सर्वजण आता खुश झाले होते। वैद्यबुवा त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले की आज याला इथेच माझ्या देखरेखीखाली राहू द्या, उद्या सकाळपर्यंत ठीक झाल्यावर तुम्ही याला खुशाल घेऊन जा। तसे ते राजी झाले। रात्रीपर्यंत सर्व काही ठीक होतं, पण सकाळी 3-4 च्या सुमारास पुन्हा त्या मुलाला उलट्या होऊ लागल्या। पुन्हा त्याने औषधोपचारास सुरुवात केली।
पण यावेळेस मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही। त्या मुलांनी आपले प्राण तिथे सोडले। सर्व प्रकार गावात वाऱ्यासारखा पसरला। गावात कळल्यानंतर गावकरी फार चिडले। त्यांना असं वाटलं की वैद्यबुवांच्या चुकीच्या औषधा उपचारामुळेच या मुलाचा हकनाक बळी गेला आहे आणि या सगळ्याला ते जबाबदार आहेत। त्या रागातच काही लोकांनी वैद्यबुवांना मारहाणसुद्धा केली। पण पंचांनी मध्यस्थी करून वैद्यबुवांना एका दिवसात ते घर आणि गाव सोडण्यास सांगितलं। वैद्यबुवांचा तो नाईलाज झाला होता। एका रात्री त्यांनी आपलं घर आणि गाव कुटुंबासगत सोडलं। त्या घराजवळ आता कोणी जात नव्हतं। काही दिवसांनी गावातील दोन शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी त्याच घराच्या रस्त्याने जात होते। जाताना त्यांना एक मुलगा त्या घराच्या छपरावर बसलेला दिसला। जवळ जाऊन पाहिले असताना त्या दोघांना घामच फुटला, कारण तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून सर्पदोषाने मरण पावला तोच मुलगा होता। ते बघून त्या दोघांनी तिथूनच पळ काढला व कसे बसे ते गावात पोचले। गावात जाऊन त्यांनी सर्व प्रकार गावकऱ्यांना सांगितला। त्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा तोच मुलगा कधी छपरावर, कधी खिडकीत, तर कधी दारात बसलेला दिसायचा। यातच भर म्हणून आजोबाने अजून एक गोष्ट सांगितली की त्या घरामध्ये एक मोठी लाकडी पेटी आहे। हो, तीच लाकडी पेटी जिचा दरवाजा मी टॉर्च मारत खाली आपटला होता। त्याच पेटीमध्ये एका माणसाचा मृतदेह सापडला होता। पोलीस चौकशी झाल्यानंतर समजले की तो एक भोटा चोर होता व चोरीच्या उद्देशाने तो त्या घरात शिरला होता। जवळपास एका आठवड्याने त्याचा मृतदेह त्याच पेटीत त्याच घरात सापडला होता। हे सांगत असताना दादाला जाग आली आणि तो सांगू लागला। दादा म्हणाला, मी त्या खोलीत गेलो पण तिथं पाहिल्यानंतर मला तो बॉल कुठेच दृष्टीस पडला नाही, म्हणून मी दरवाजा उघडून दुसऱ्या खोलीत गेलो। सगळीकडे अंधार पसरला होता। घरातील सगळं साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं। घरभर कोष्ट्याच्या जाळ्याने आपलं घर केलं होतं। मी टॉर्चच्या सहाय्याने बॉल कुठं दिसतोय का ते बघत होतो। त्या घरात एक लाकडी पलंग आणि एक लाकडी पेटी फक्त चांगल्या अवस्थेत दिसत होती। मी आता पलंगाखाली टॉर्च मारून तो बॉल कुठं नजरेस पडतोय का ते पाहत होतो। पलंगाखाली एका दूर कोपऱ्यात तो बॉल मला नजरेस पडला, पण तिथपर्यंत माझा हात पोहोचत नव्हता। जवळच पडलेल्या एका काठीच्या सहाय्याने मी तो बॉल काढण्यास सुरुवात केली। अचानक मला जाणवले की माझी काठी कोणीतरी पकडली आहे। त्या बाजूस टॉर्च मारताच मला एक भीतीचा झटकाच बसला, कारण तिथं एक 8-10 वर्षांचा मुलगा बसला होता। त्याचे डोळे रक्तासारखे लाल दिसत होते आणि त्वचा एकदम सुरकुतलेली, एकदम भयानक असं दृश्य होत होते। त्याला पाहून मी आता हळूहळू मागे सरकू लागलो, पण त्या मुलाने पटकन बाहेर येऊन माझा पायच पकडला। आता तो मला खाली ओढू लागला होता। त्याच झटापटीत माझा मोबाईल हातातून खाली पडला आणि बंद झाला। त्यामुळे सगळीकडे पुन्हा एकदा अंधार पसरला। मी मोठमोठ्याने ओढू लागलो, वाचवा वाचवा, कुणीतरी वाचवा मला, पण का कुणास ठाऊ, माझा आवाज त्या खोलीबाहेर जातच नव्हता। आता तो मुलगा माझ्या खांद्यावर बसला होता। त्याने मला जोर लावून खाली पडले। माझ्या पायाला पकडून तो मला त्या लाकडी पेटीजवळ घेऊन जात होता। खाली पडल्यामुळे माझ्या डोक्याला जबर मार लागला। त्यानंतरच मला काही आठवत नाही। जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी घरी होतो। त्यावर आजोबा म्हणाले, पोरा, नशीबवान आहेस म्हणून वाचलास त्याच्या तावडीतनं। या सध्याच्या रूपानं देव तुझ्या मत्तीला धावून आलता बघ। बाबांनो, परत त्या घरापाशी चुकून बी जाऊ नका। हे ऐकून आम्ही सगळेच घाबरलो। पुन्हा आम्ही तिथे कधीच चुकून सुद्धा गेलो नाही। दादा आता थोडा बरा झालाय, झालेल्या गोष्टीतून सावरायचा प्रयत्न करत आहे। सगळ्यांना एक विनंती आहे, अशा पडक्या घरापाशी आणि अनोळखी ठिकाणी जरा जपूनच जा, कारण तुमचं धाडस तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं।